इम्या ही गोष्ट खरी आहे की तुला बेंड झालाय म्हणते बहुत मोठा, आणि मी हे सुद्धा ऐकले की तुला बसणं नाही होत आहे, तर तू मी विमानामध्ये सांगतो सुद्धा उभ्या नाही आला म्हणते. झाले बोलू द्या. मले फक्त एवढंच म्हणायचे आहे की हा जो बेंड झालाय हे काही मोठी गोष्ट नाही आहे. म्हणजे कसं, मी ना आंबे लगीत खाल्ले होते तर त्याच्यामुळे तो बेंड झाला, आणि आता बसायला थोडासा प्रॉब्लेम येते मले, कारण की बेंड पिकला आहे ना, फुटला बिटला तर माझे फुकट पॅन्ट खराब होऊन जाईन. बिलकुल बरोबर म्हटलं इम्यानं, कारण की बेंड नाही का मोठा दुखते लेकाच्या. तू इम्या एक काम कर, तू नाही का बेंड्या माशी नावाचा एक ट्यूब येते, तो ट्यूब लाव तू, त्यानं तुझ्या बेंड बसून जाईन. पण ते टुबापेक्षा नाही का ते बेल्या डोण्याची एक पट्टी येते, ते त्या दिवशी का केलं माझ्या बायकोन नाही का ते बेल्या डोण्याची पट्टी आणली फार्मशीतून, आणि तिले गरम केली, आणि ते गरम करून नाही का माझ्या बेंडाला लावली, तर अशी झोंबली का नाही मला डोण्या भाऊ, का सांगू तुले. त्याच्यापेक्षा नाही का तू एक काम कर, तू नाही का हातोडी घे आणि एक खिळा घे, आणि त्या खिळ्यानं हातोडी नाही का तो बेंड पुरा फोडून टाकले खाले, त्याच्या म्हणजे खेळच खतम करून टाक तू. नाही पण मला नाही वाटत का ते हातोडीनं खिळ्यानं होईल बा. मी एक काम करतो, मी ना काय खंती आणतो ना, खंती मारायला लावतो माझ्या बायकोले. नाही पण मला नाही वाटत का तो खंतीनं काम होईल तुय. तू नाही का एक काम कर, तू नाही का रोड रोलर बलव चाप बाईन, त्या रोड रोलर नाही का तू छालवायला लाव, म्हणजे त्यानं पुरा नाही का सपाटच होऊन जाईन. नाही पण तो रोड रोलर कसा आम्हाला परवडणार नाही, कारण की आम्ही पाकिस्तानी पहिलेच भिकारी लोक. मी का करतो, मी नाही का दोन चार नाही का रोजदार सांगून देतो बेंड फोडासाठी, ते घेऊन येते आपले साहित्य आणि फोडून टाकून तो बेंड. अबे हो पण तो बेंड फोडता फोडता जर तो बेंड जर कोणाच्या उरावर फोडला तर कोणी मरून जाईन बिले का. त्याच्यापेक्षा नाही का तू एक काम कर, तुमच्या पाकिस्तानच्या तो मोठले आहे ना खान आहे त्याच्या, हां खान बाबा, त्या खान बाबाले नाही का आपल्या बेंडावर बसव, त्या बेंडच पुरा फुटून जाते मग. बरोबर म्हणलास तू डोण्या भाऊ, तो खान बाबा निस्ता खाते लेकाचा दिवस रात्रभर, आमच्या पाकिस्तानचा अर्धा खाना तर तो एकटाच खाते. केव्हा कामी येईल तो, त्याला बोलवतो आणि त्याला बसायला लावतो, म्हणजे पूर्ण माझे कामच होऊन जाईन. पण मला एवढंच म्हणायचं आहे का डोण्या भाऊ, तू ना माझी प्रॉब्लेम सॉल्व केला, मी याच्यासाठीच आलो होतो तुला भेटायला खरं म्हणजे. तर आता ठीक आहे, तर निघतो मी आपल्या पाकिस्तानले आता, कारण की मच्छर बिच्छर लगीत येते, तर आम्ही नवरा बायको दोघंही आलॉट पेऊन झोपतो. अबे ते ऑल आऊट फिरून नको झोपत जाऊ, ऑल आऊटनं कसं माहीत आहे का ते साले मच्छर नाही का काना झेवडं येऊन नका निसते गुणगुण गुणगुण खरते. तुम्ही नाही का एक काम करा, तू नाही का राखेल तेल पिऊन झोपत जा मस्तपैकी, म्हणजे मस्त झोप येते तुले, असा झोपशीन तू का उठशीनच नाही दुसऱ्या दिवशी तू. ठीक आहे डोण्या भाऊ, तू जसा म्हणशीन तसाच, तुम्ही राखेल म्हणाल तर राखेलसुद्धा पिऊन. आणि मला एकच गोष्ट म्हणायची आहे का, व्हिडिओ संपत आहे आणि माझा दुसरा चॅनल आहे आशु बोबडे नावाचा, तर त्या चॅनलवर जा, त्याच्यावर तुम्हाला मराठी स्टँडअप कॉमेडी पाहायला भेटन, तर जा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे.